कक्षाएं हजर रहावे। पहला चेंडू, निर्धाव चेंडू, कोणती धाव नाही या चेंडूवरती। चांगली गोलंदाजी करताना आपण पाहू शकतो अनिकेत। पहिला चेंडू, कोणती धाव नाही, निर्धाव चेंडू। पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर सज्ज आहे तो अनिकेत, स्ट्रायकर आहे तो पुदी। हा देखील निर्धाव चेंडू, कोणती धाव नाही या चेंडूवरती, निर्धाव चेंडू। कुठेतरी बांधून ठेवलेलं आहे ते, मात्र गोलंदाजाने अक्कूटक्क्याचा चांगल्या टप्प्यावर मात्र चेंडू। हा देखील मोठा फटका मानते ते, मात्र कोणती धाव नाही। सलग तीन चेंडू झाले, मात्र तीन चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू, कोणती धाव नाही अजूनही। मात्र श्रीगणेशा झालेला नाही। चांगली गोलंदाजी करताना पाहू शकतो अनिकेत आपल्या संघासाठी। हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र फटका फसला। हा देखील निर्धाव चेंडू, कुठेतरी चार चेंडू मात्र निर्धाव चेंडू, कोणताही चेंडू समजत नाही। चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी अनिकेत। चार चेंडूवरती मात्र चार निर्धाव चेंडू, आतापर्यंत कोणतीही धाव खर्च केली नाही। हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र इथे मात्र विकेटचे पतन झालेले, फटका फासला आणि फटकाचे रूपांतर मात्र विकेटमध्ये। आणि पहिला मात्र इथे विकेट पवेलियनच्या दिशेने परतताना आपण पाहू शकतो। पाच चेंडू मात्र निर्धाव चेंडू, आणि मात्र विकेटचे पतन झालेले आहे। निराश असेल कुठेतरी, मोठा फटका मात्र मारण्याचा प्रयत्न, मात्र तो फटका फासला आणि ते विकेटचे पतन झाले। आता मात्र योगेश मैदानात उतरलेला आहे। योगेशला मात्र मोठी फटकेबाजी करणे गरजेचे आहे। कुठेतरी संघ अडचणीत आहे, मात्र संघाला कुठेतरी उभारणा देण्यासाठी योगेश मात्र मैदानात उतरलेला आहे। पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ खेळपट्टीवर झालेला आहे। कोणती धाव नाही अजून, कोणतरी अजून एक चेंडूचा खेळ खेळपट्टीवर बाकी आहे पहिला षटकातील। पाच चेंडू निर्धाव चेंडू, अंतिम चेंडू। हा देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अक्कूटप्प्याचा बॉल आणि घोषित क्षेत्रात एके धावे मात्र संतुष्ट, एके धावेने श्रीगणेशा झालेला आहे तो मात्र। आणि एक धाव मात्र आतापर्यंत धावफलकावर सज्ज झालेले आहे। सात चेंडूचा खेळ पहिला षटक मात्र इथे समाप्तीनंतर एक धाव धावफलकावर सज्ज झालेली आहे। चांगले गोलंदाजी आपल्या संघासाठी अनिकेत त्यांच्याकडून। चार निर्धाव चेंडू, त्यानंतर विकेट, त्यानंतर मात्र एक धाव। चला मित्रांनो जरा स्पीडअप घ्या। वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन आला आहे तो मात्र आदिनाथ। स्ट्राइक वर आता है तो शंकर,
शंकरला आता मात्र मोठी फटकेबाजी करणे गरजेचे आहे। कुठेतरी आपला संघ अडचणीत आहे। एक धाव आतापर्यंत धावफलकावर सज्ज झालेली आहे। मोठी फटकेबाजी करणे गरजेचे आहे। तीन षटकांचा खेळ राहील। इथे मात्र पंच आमच्यापण वळत आहे। अतिरिक्त धाव घोषी जत्रेने हे दोन धावा आहे। दोन धावेनंतर धावफलक कुठेतरी पुढे सरकत आहे। तीन धावा तीन धावा धावफलकावर सज्ज झालेले आहेत। पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर सज्ज आदिनाथ स्ट्राइकवर आहे तो शंकर। हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न। चेंडू मात्र हवेत आहे खाली क्षेत्ररक्षक आणि चांगला झेलते मात्र झेल सुटताना आपण पाहू शकतो। मात्र तोपर्यंत दोन धावा कंप्लीट आणि या दोन धावेनंतर धावफलकावर धावा सजल्या आहेत। त्या पाच धावा कुठेतरी कॉलिंग चुकले मात्र झेल घेतला त्यानंतर मात्र हातामधून निसटला आणि मात्र मोठी विकेट आहे शंकरची महागात पडू शकते। हा देखील इथे मात्र निर्धाव चेंडू कुठेतरी मात्र बांधून ठेवलेले आहे। पहिले षटक अनिकेतने चांगले त्यानंतर मात्र आदिनाथ आला। आदिनाथने देखील अनिकेत सारखी कामगिरी करताना आपण पाहू शकतो। हा देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न। तिथे मात्र घोषी क्षेत्रात एक धाव डीच्या स्वरूपात एक धावेनंतर धावफलकावर धावा सजल्या आहेत। त्या सहा धावा कुठेतरी लो स्कोरिंग आपण मॅच पाहू शकतो। दुसरे षटक आदिनाथच्या हातामध्ये सोपवलेले आहे। शांत क्रिकेट आपण पाहू शकतो। याच्या आधीच्या मॅच आपण सर पाहिल्या तर हाय स्कोरिंग मॅचा होत्या। आता मात्र लो स्कोरिंग मॅच आपण पाहू शकतो। सहा धावा आतापर्यंत धावफलकावर सज्ज झालेले आहेत। पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर सज्ज आदिनाथ स्ट्राइकवर आहे तो शंकर। ते मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करताना आपण पाहू शकतो। पंच आमच्यापर्यंत वळत आहे। दोन हात समांतर आणि अतिरिक्त धाव आता मात्र शंकरला मोठी फटकेबाजी करणे गरजेचे आहे कारण आपला संघ कुठेतरी अडचणीत आहे। कुठेतरी मागं सरकत आहे आपला संघ। मोठे दोन फटके खूप येणे गरजेचे आहे। हा देखील इथे मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजा करताना आपण पाहू शकतो। डीच्या स्वरूपात व्हाईट प्लस डीच्या स्वरूपात दोन धावा। या दोन धावेनंतर कुठेतरी धावफलक सरासरीने पुढे सरकत आहेत। नऊ धावा धावफलकावर सजलेले आहेत। तीन चेंडूंचा अजूनही दुसऱ्या षटकातील खेळ खेळपट्टीवर बाकी आहे। पहिल्या षटकामध्ये मात्र आपण पाहू शकतो एक विकेट मात्र आणि एक धाव होती। त्यानंतर मात्र आदिनाथच्या हातामध्ये आणि आतापर्यंत नऊ धावा धावफलकावर सजलेले आहेत। ते मात्र एक धाव एके धावे संतुष्ट व्हावे लागले। एके धावेन धावेने धावफलक मात्र पुढे सरकत आहे। दहा धावा धावफलकावर सजलेले आहेत। शांत क्रिकेट आपण पाहू शकतो। चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत खेळपट्टीवर। अजूनही दोन चेंडूंचा खेळ खेळपट्टीवर बाकी आहे। हा देखील ऑफ साईडच्या दिशेने मोठा तोलला चेंडूल फ्लॅट ला जवाब अपलातून आपण पाहतो। सात धावांसाठी हा येतो षटकार। कुठेतरी शांत क्रिकेट चालले होते त्यात मात्र हा ऊर्जा षटकार आपण पाहू शकतो। या सहा धावेनंतर धावफलकावर धावा सजल्या आहेत। त्या सोळा धावा अशी फटकेबाजी करणे गरजेचे आहे कारण लो स्कोरिंग आपण पाहू शकतो। सोळा धावा आतापर्यंत धावफलकावर सजलेले आहेत। अशी फटकेबाजी करणे गरजेचे आहे। अजून एक चेंडूचा खेळ खेळपट्टीवर बाकी आहे। ते मात्र नो बॉलचा इशारा मात्र पंचांच्याकडून फ्री हिट तर मात्र गामी संधी आहे। ते मात्र फलंदाजाला मागल्या चेंडूवरती षटकार। आता मात्र या नो बॉलने ऊर्जा देण्याचे काम मात्र नो बॉलने करण्यात हा देखील नो बॉलचा संधी उपलब्ध करत आहेत का बघूया आपण। योगेश मागल्या चेंडूवरती दणदणीत षटकार। आता मात्र फ्री हिटची संधी ते मात्र फिरची संधी मिस करताना आपण पाहू शकतो। कोणती धाव नाही या चेंडूवरती निर्धाव। दुसऱ्या षटकानंतर आपण धावा धावफलकावर पाहतो। सतरा धावा बारा चेंडू सतरा धावा अजूनही एक षटकाचा खेळ खेळपट्टीवर बाकी आहे। बारा चेंडू सतरा धावा हे समीकरण मात्र धावफलकावर सजलेले आहे।
तर मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी अंतिम षटक मात्र ज्याच्या हातामध्ये सोपवलेलं ते मात्र सचिन। स्ट्राइकवर आहे तो शंकर। पहिला चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न घोषित क्षेत्रात एक एक धावे मात्र पहिल्या चेंडूवरती एक धाव। या एक धावेनंतर धावपळकडे धावा सजले ते 18 धावा। कुठेतरी शांत क्रिकेट आपण पाहू शकतो। मागल्या षटकात एक आपण षटकार पाहिल्यानंतर अजूनही कोणता मोठा फटका नाही। मोठके फटकेबाजी करणे गरजेचे आहे। अंतिम षटक आहे या षटकामध्ये धावा येणे गरजेचे आहे। 18 धावा धावपळकावर सजलेले आहेत। 3 षटकांचा खेळ राहील। शंकरला मात्र आता मोठी फटकेबाजी करणे गरजेचे आहे। आपला संघ कुठेतरी अडचणीत आहे। आपला संघ कुठेतरी माग आहे त्या मात्र त्याला विजयाच्या दिशेने नेणे गरजेचे आहे। मात्र मोठी फटकेबाजी करणे गरजेचे आहे। पहिला चेंडूचा खेळ खेळपट्टीवर झालेला आहे। एक धाव मात्र पहिल्या चेंडूवरती। अजून 5 चेंडूचा खेळ खेळपट्टीवर बाकी आहे। पुन्हा एकदा हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे ते मात्र मिसफील्ड आपण पाहू शकतो। क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकी नाही, चुकीला माफी नाही। या मात्र चुकीचे 4 धावेमध्ये रूपांतर कुठेतरी ऊर्जा देण्याचे काम मात्र या चौकाऱ्याने आपण मिसफील्डने पाहू शकतो। या 4 धावेनंतर धावपळकावर धावा सजले ते 22। हातामधील चेंडू मात्र निसरडा आणि या निसरड्या चेंडूवरती मात्र 4 धावा। पाहूया पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्न अनसक्सेसफुल पाहू शकतो। चांगला झेल मात्र आणि विकेटचे पतन झालेले। शंकरला मात्र पवेलियनच्या दिशेने परतावे लागेल। मोठा फटकेबाजी करणे गरजेचे होते मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्न फसला आणि मात्र विकेटचे पतन झाले। कुठेतरी शंकर नाराज असेल, निराश असेल। संघ आपला अडचणीत होता त्याला मात्र मोठ्या फटकात रूपांतर करण्यात अनसक्सेसफुल। शंकरची जागा भरण्यासाठी आता मात्र मैदानात उतरला आहे मोहन। अंतिम षटकातील 3 चेंडूंचा खेळ खेळपट्टीवर बाकी आहे। मोहन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र डीच्या स्वरूपात एक धाव। या डीच्या स्वरूपात 23 धावा धावपळकावर सजलेले आहेत। ते मात्र स्वेअर मार पाहू शकतो। अतिरिक्त धाव या अतिरिक्त धावेनंतर धावपळकावर धावा सजले त्या 24 धावा। कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करताना आपण पाहू शकतो। मागला चेंडू निर्धाव चेंडू दुसरीपत धाव या मात्र चेंडूवरती अतिरिक्त धाव। पुन्हा एकदा हा देखील आडव्या बॅटने खेळण्यासाठी तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे। एकही धावे संतुष्ट व्हावे लागेल। एकही धावेनंतर मात्र एकही धावेने मात्र धावफळक पुढे सरकत आहे। शांत क्रिकेट आपण पाहू शकतो। मोठे फटकेबाजी करणे गरजेचे होते मात्र या क्षेत्रात मात्र एका षटकानंतर आपण एक चौकार फक्त आपण पाहिला। त्यानंतर मात्र एक धाव दोन धाव मात्र धावेत आपण फक्त धावफलक सरकत आहे। पुन्हा एकदा ते मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न मात्र चांगले तर मात्र विकेटचे पतन झालेले आहे। 25 धावा 18 चेंडू 25 धावेचे समीकरण आता मात्र येऊन ठेपलेले आहे। पंचवीस धावेचे लक्ष्य असेल ते मात्र रिद्धिक आयुलन रमेश डोळे संघासमोर। चला मित्रांनो जरा स्पीडअप घ्या। अठरा चेंडू 26 धावांचे लक्ष्य मात्र असेल ते रिद्धिक आयुलन रमेश डोळे संघासमोर। 18 चेंडू 26 धावा 26 धावा 18 चेंडू साधं सोपं समीकरण ठेपलेले आहे।
यानंतर मात्र टॉस साठी यावे राजमुद्रा स्पोर्ट आचरवाडी वर्सेस एस एस इलेवन लोटेवाडी संघ, दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे समालोचक कक्षामध्ये टॉस साठी यावे राजमुद्रा स्पोर्ट आचरवाडी संघ आणि एस एस इलेवन लोटेवाडी संघ, दोन्ही संघाचे कर्णधारांनी याची नोंद घ्यावी। राजमुद्रा स्पोर्ट आचरवाडी वर्सेस एस एस इलेवन लोटेवाडी, दोन्ही संघाच्या कर्णधाराने याची नोंद घ्यावी। नाणेफेकीसाठी हजर राहावे दोन्ही संघाचे कर्णधार। तर निनाय स्पोर्ट कागवळे संघाने त्वरित आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या। मित्रांनो जरा स्पीडअप घ्या, आजच्या दिवसात आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत, जरा कमिटीला सहकार्य करावे। आबांच्या हस्ते मात्र टॉसमध्ये आपण पाहू शकतो राजमुद्रा स्पोर्ट आचरवाडी वर्सेस एस एस इलेवन लोटेवाडी संघ। मात्र एस एस इलेवन लोटेवाडी संघ टॉस विन झालेला आहे, तर त्यांनी त्वरित आपला निर्णय कळवावा। तो लोटेवाडी संघाने टॉस विन नंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर दोन्ही संघांना विनंती आहे आपले बारावे प्रतिनिधी ते मात्र समालोचक कक्षामध्ये हजर राहावे। काळगाव संघ आपला बारावे प्रतिनिधी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आला आहे तो मात्र मोहन। स्ट्राइक वर आहे अनिकेत, नॉन स्ट्राइक वर संदीप। ते मात्र चांगला फटका आपण पाहू शकतो, ते मात्र मिसफील आपण पाहू शकतो। एक धावे संतुष्ट श्री गणेशा झालेला आहे रिद्धिक आयलन रामेश्वर संघाचा। कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणे गरजेचे, अवघे 26 धावांचे लक्ष्य मात्र आपल्या समोर आहे। रिद्धिक आयलन रामेश्वर संघ 18 चेंडू 26 धावा, हे मात्र साधं सोपं समीकरण ठेपलेलं आहे समोर। तर मात्र स्ट्राईकवर आहे तो मात्र संदीप। आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न घोषी क्षेत्रामध्ये, एक धावे संतुष्ट, एक धावेनंतर धाव प्रकार धावा सजले ते दोन धावा डीच्या स्वरूपात एक धाव। मोहन हा देखील आकुटप्प्याचा बॉल, लाजवाब अप्लातून स्टँड अँड डिलिव्हरी जसा आला मात्र त्याचा बॉल लाईनच्या बाहेर घालण्याचा प्रयत्न सक्सेसफुल। हा येतो संदीपच्या बॅट मधून बाहुबली षटकार। या 6 धावेनंतर धावपळकावर धावा सजल्या त्या 8 धावा, मोठा फटका बिग हिट आपण पाहू शकतो। दोन चेंडूवरती मात्र एक एक धाव, मात्र तिसऱ्या चेंडूवरती मात्र लाजवाब फटका आपण पाहू शकतो। संदीपचा बोलबाला आहे त्याच्या नावामध्ये मात्र अर्धशतक आहेत। पाटण तालुक्यामध्ये त्याचा बोलबाला आहे। आता मात्र पुन्हा एकदा
आता मात्र मोहनला कमबॅक करणे गरजेचे आहे। पहिला दोन चेंडूवरती एक धाव, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथा चेंडू, इथे मात्र कमबॅक करताना आपण पाहू शकतो निर्धाव चेंडू, कोणती धाव नाही या चेंडूवरती। आठ धावा धाव फलकावर सजलेली आहेत, मोठे लक्ष नाही, मात्र शांत क्रिकेट खेळणे गरजेचे आहे। पुन्हा एकदा ते मात्र निर्धाव चेंडू षटकारानंतर आपण पाहू शकतो दोन निर्धाव चेंडू, धाव नाही कोणत्या चेंडूवरती। आठ या धावेमध्ये धाव फलक सजलेली आहे। तेरा चेंडू अठरा धावा, मात्र साधं सोपं समीकरण ठेपलेलं आहे, तेरा चेंडू अठरा धावा। पाच चेंडू झाले ना, पहिल्या षटकातील अंतिम चेंडू, मोहन स्ट्राइकवर आहे तो संदीप। हा देखील निर्धाव चेंडू, मात्र डीच्या स्वरूपात एक धाव, ही एकी धावेनंतर पहिल्या षटकानंतर धावफलकावर धाव असले ते नऊ धावा, सहा चेंडू नऊ धावा। पहिल्या षटकानंतर आतापर्यंत धावफलकावर धावा सजले त्या नऊ धावा। वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन आला तो सिद्धेश, मात्र स्ट्राइकवर आहे तो अनिकेत नॉन स्ट्राइकवर, ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला लाजवाब षटकार तो मात्र नॉन स्ट्राइकवर संदीप। पुन्हा एकदा आधीकेल अतिरिक्त धाव पंच आमच्यापर्यंत वळत आहे, दोन हात समांतर आणि अतिरिक्त धावेनंतर धाव फलकावर धावा सजले त्या दहा धावा। पुन्हा एकदा हा देखील अतिरिक्त धाव आमच्याबरोबर, दोन हात समांतर, कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करताना पाहू शकतो। अवघ्या मात्र 26 धावांचे लक्ष आहे, कुठेतरी धावा अतिरिक्त धावा देणे गरजेचे नाही, खर्च करणे गरजेचे नाही। पुढी मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करताना आपण पाहू शकतो। हा देखील सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल, स्टँड अँड डिलिव्हरी अप्लातून लाजवाब बाहुबली षटकार आपण पाहू शकतो। जसा मात्र आला तसा त्याला बॉलच्या बाहेर घालवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल, हा येतोय मात्र अनिकेतच्या बॅटमधून लाजवाब सहा धावांसाठी षटकार। आता मात्र अवघ्या आठ धावा मात्र विजयासाठी, रिद्धकाई इलेव्हन रामेश तोडे संघासाठी 26 धावांचे लक्ष होते, आता मात्र अवघ्या आठ धावा मात्र विजयासाठी, नऊ धावा मात्र विजयासाठी। पुन्हा एकदा अनिकेत, आता मात्र अनिकेत सज्ज आहे, हा देखील हलक्या हातनं खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि घोषित क्षेत्रामध्ये एक धाव डीच्या स्वरूपात, एक धावेनंतर धावपलकावर धावा सजले त्या अठरा धावा। अजूनही चार चेंडूचा खेळ खेळपट्टीवर बाकी आहे, दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत। पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर सज्ज, पुदी स्ट्राइकवर आहे तो अनिकेत, तर मात्र डीजी क्षेत्रात एक धाव। पुन्हा एकदा हा देखील आडव्या बॅटने विजय षटकार पाहू शकतो का, हा येतोय आपला लाजवाब सहा धावांसाठी षटकार। विजय षटकार आपण पाहू शकतो, मॅच इथे विन झालेला आहे, रिद्धिका इलेव्हन रामेश तेवाडी, हार्ड लक बॅड लक निनाय स्पोर्ट काळगाव संघ